हॅलो नमस्कार मित्रांनो इंजिनिअरिंग अकॅडमीचे या क्वेश्चन अँड आन्सर सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे आता बघा आता पुढचा व्हिडिओ आपण बघणार आहोत बघा हा पहिला व्हिडिओ झालेला आहे ह्याच्या आधी त्यामध्ये आपण इलेक्ट्रिकल नेटवर्कमधले एक चार क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहेत ओके आता बघा वीडियो दूसरा आता स्टार्ट करू अपन ओके ठीक है तो बगा वीडियो की सुरवत एक अच्छा मोटिवेशन करूँ बगा दोस्त अगर तुझ में हीरे की चमक है तो रात के अंधेरे में भी चमक के दिखा वाह वाह फार चांगला कोट है ओके ठीक है बगा क्वेश्चनला सुरुवात करू अपन ती रेझोनॉन्ट फ्रिक्वेन्सी ऑफ गिवन बिलो सर्किट इज ओके रेझोनॉन्ट फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे बघा हे क्वेश्चन सॉल्व करायच्या वेळेला आपल्याला याची थोडी बेसिक कन्सेप्ट पहिला माहीत पाहिजे म्हणजे इंडक्टर ज्यावेळी एकमेकांना सिरीज पॅरलमध्ये कनेक्ट असतात त्यावेळी इक्विअल इंट इंडक्टन्स कसा येतो तर ठीक आहे बघा सुरुवात करूया आपण समजा दोन इंडक्टर आहेत हे आणि हे असे सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत आणि जर समजा मी या इंडक्टरमधून जर करंट पास केला तर ॲट डॉट टर्मिनल दोघांमध्ये करंट एंटर व्हायला लागला आहे ॲट डॉट टर्मिनल करंट एंटर व्हायला लागला आहे तर याला आपण काय म्हणतो सिरीज ॲडिटिव्ह पोलॅरिटी याला आपण काय म्हणतो सिरीज ॲडिटिव्ह पोलॅरिटी याला आपण म्हणतो सिरीज ॲडिटिव्ह पोल्यारिटी ओके आणि बघा यांच्यातला म्युच्युअल इंडक्टन्स एम आहे तर एल इक्वेलंट यावेळी आपण असं लिहितो एल वन प्लस एल टू प्लस टू एम ओके एल वन प्लस एल टू प्लस टू एम आता बघा सिरीज सप्रॅक्टिव्ह पोलॅरिटी ती कशी असणार आहे समजा ॲट डॉट टर्मिनल एका इंडक्टरमधून करंट एका इंडक्टरमध्ये करंट एंट्री करायला लागला आहे आणि दुसऱ्या इंडक्टरमधून करंट लागलं आहे तर अशा केसमध्ये आपण त्याला काय म्हणतो सिरीज सप्ट्रॅक्टिव सिरीज सप्ट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी सिरीज सप्ट्रॅक्टिव्ह पोल्यारिटी तर बघा ह्या कन्सेप्ट आहे त्याच्यासाठी लागणार आहे म्हण एकच क्वेश्चन डिस्कस करण्याऐवजी आपण त्याच्याशी रिलेटेड एक चार पाच टाईप आपण बघणार आहे बघा तर हे त्याचे फॉर्म्युले आहेत ओके तर इथं इक्विवेलेंट काय येणार एलिक्युलंट इज इक्वल टू एल वन प्लस एल टू मायनस टू एम ओके एल वन प्लस एल टू मायनस टू एम ओके आता बघा नेक्स्ट आहे अजून एक पुढची कन्सेप्ट आहे जर दोन इंडक्टर पॅरलमध्ये कनेक्ट असतील दोन इंडक्टर पॅरलमध्ये कनेक्ट असतील ओके तर बघा एल वन एल टू आणि ॲट डॉट टर्मिनल दोघांमध्ये पण करंट एंट्री करायला लागला आहे तर याला आपण काय म्हणतो पॅरल ॲडिटिव्ह पोलॅरिटी ॲडिटिव पोलॅरिटी पॅरल ॲडिटिव्ह पोलॅरिटी आणि बघा जर समजा एकामध्ये ॲट डॉट टर्मिनल करंट एंटर व्हायला लागला आहे आणि दुसऱ्यामधून जर करंट लीव होत असेल तर याला आपण काय म्हणतो पॅरल सबट्रॅक्टिव्ह पोल्यारिटी सबट्रॅक्टिव पोलॅरिटी ओके तर बघा यांचे फॉर्म्युले आता आपण बघूया ఎల్ ఇక్వివెల ఎల్ వన్ ఎల్ ఇవలంట్వల్ టూ ఎల్ ఇవల ఇజ ఇక్వల్ టూ బల్ వన్ ఎల్ టూ మాయనస ఎమ్ స్క్వేర్ డివాయిడ్ బయ ఎల్ వన్ ప్లస్ ఎల్ టూ మాయనస టూ ఎమ్ మాయనస టూ ఎమ్ ఇతా ఎల్ ఇక్వలంట్వల్ టూ ఎల్ వన్ ఎల్ టూ మాయనస ఎమ్ స్క్వేర్ డివాయిడ్ బాయ్ एल वन प्लस एल टू प्लस टू एम प्लस टू एम ओके तर बघा सब्ट्रॅक्टिव्ह पॉलॅरिटी असेल तर डिनॉमिनेटरला प्लस ॲडिटिव्ह पॉलॅरिटी असेल तर डिनॉमिनेटरला मायनस न्यूमरेटर ऑलवेज मायनस असं लक्षात ठेवा ओके ठीक आहे त्यानंतर बघा अजून एक कन्सेप्ट आहे ह्याच्यात जीसुद्धा आपण इथं डिस्कस करू समजा ट्रान्सफॉर्मरसारखं कनेक्शन असेल काय बघा ट्रान्सफॉर्मर कनेक्शन असेल ओके आणि जर अशी केस आहे एल वन एल टू एम तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व करताना आपल्याला याला काय करायला लागतं इक्वेलंट टी नेटवर्कमध्ये याला रिप्रेझेंट करायला लागतं इक्वेलंट टी नेटवर्कमध्ये ओके okay. मग हा प्रॉब्लेम सोपा होतो का बघा कारण इथं हे मॅग्नेटिकली कनेक्टेड इलेक्ट्रिकली आयसोलेटेड सर्किट आहे हे जे प्रायमरी सर्किट आहे ना इथं पहिलं सर्किट जे दाखवलं आहे ते मॅग्नेटिकली कनेक्टेड बट इलेक्ट्रिकली आयसोलेटेड इलेक्ट्रिकली आयसोलेटेड सर्किटचं नेटवर्क अॅनालिसिस करणं थोडंसं डिफिकल्ट आहे ओके त्यामुळे आपण त्याला काय करतो बघा इलेक्ट्रिकल कनेक्शन्स दाखवतो तिथं आणि मग एल वन मायनस एम एल टू मायनस एम आणि इथं असतं एम ओके तर याला आपण काय म्हणतो म्युच्युअल ॲडिटिव पोलॅरिटी याला आपण काय म्हणतो म्युच्युअल ॲडिटिव पोलॅरिटी समजा आता म्युच्युअल सब्ट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी असेल तर त्यावेळेचं टी नेटवर्क बघू आपण ही काय म्युच्युअल सब्ट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी एम एल वन एल टू आणि टीमध्ये रिप्रेझेंट करणार आहे फक्त व्हॅल्यूज इथं चेंज होणार एल वन प्लस एम येणार एल टू प्लस एम आणि इथं मायनस एम याला आपण काय म्हणतो म्युच्युअल सबट्रॅक्टिव पोलॅरिटी म्युच्युअल सबट्रॅक्टिव पॉलॅरिटी ओके ठीक आहे आता आपण क्वेश्चनकडे जाऊया बघा आता हा क्वेश्चन आहे तर पहिला आपल्याला याचा इक्वेल इंडक्टन्स कॅल्क्युलेट करायला लागणार ठीक आहे इक्वेल इंडक्टन्स बघितलं बघितलं आपल्याला काय लक्षात येतं हे पॅरल सबट्रॅक्टिव्ह पॉलॅरिटी आहे ठीक आहे पॅरलल सबट्रॅक्टिव पोलॅरिटी मग फॉर्म्युला बघा काय त्याचा फॉर्म्युला एल इक्वेल इंट इज इक्वल टू एल वन एल टू मायनस एम स्क्वेअर डिवायडेड बाय एल वन प्लस एल टू प्लस टू एम प्लस टू एम मग बघा काय येणार इथं एलेवनची वॅल्यू आहे वन इन टू टू मायनस वन स्क्वेअर आणि त्यानंतर काय येणार आहे डिनॉमिनेटरला वन प्लस टू प्लस टू इंटू वन तर बघा याचं उत्तर किती येत आहे टू मायनस वन 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 बाय फायव वन बाय फायू हेनरी वन बाय फायू हेनरी ओके తప్పలాక్వెన్సీ కాడా ఫ్రికీ ఎఫ ఆర్ ఇవల్ టూ వన్ అప టూ పాయ అండ్ ఎల్ సీ వన్న అప టూ పాయ బల్ వేల్యూ వన్న అప ఫైవ్ అని సీచీ వ్యాల్ూ కితేం ఇంటూ టెన్ టూ దావర్ ఓ మాయన సీటూ టెన్ టూ ద పవర్ ఓఫ్ మాయనస సోకే ट्वेंटी इंटू पावर मायनस सिक्स तर बघा पाच इथं चार येणार आता डिनॉमिनेटरला स्क्वेअर रूट आहे फोर इंटू टेन टू द पावर ऑफ मायनस सिक्स तर त्याचं स्क्वेअर रूट किती येणार वन अपॉईंट टू पाय इंटू फोर चणार टू इथं आणि इंटू टेन टू द पावर ऑफ मायनस थ्री टेन टू द पावर ऑफ मायनस थ्री तर बघा थोडी इथं आपण ॲप्रॉक्झिमेशन पण करू शकतो ॲप्रॉक्झिमेशनला स्कोप आहे बराच तर आपण काय करूया एफ आर इज इक्वल टू टेन रेस्ट मायनस थ्री आहे त्याला वर घेऊ वन थाउजंड करूया इथं आता डिनॉमिनेटरला पायची व्हॅल्यू आपण थ्री घेऊ ॲप्रॉक्सिमेटली ओके कारण इथं ऑप्शन बघितले तर स्कोप आहे आपल्याला ॲप्रॉक्सिमेशनला बराच तर बघा मी काय करतो थ्री इंटू थ्री इंटू टू इंटू टू फोर असं घेऊया आपण फोर ठीक आहे तर बघा किती येणार वन थाउजंड डिवायडेड बाय ट्वेल्व वन थाउजंड डिवायडेड बाय ट्वेल्व तर बारा एक बारा बारा अठे शहाण्णव ओके बाराश बहात्तर बाराशे चौऱ्याऐंशी बाराठे शहाण्णव ओके शहाण्णव चार राहिले आणि चाळीस बारा छत्तीस तर बघा उत्तर नियरली इक्वल टू म्हणजे आपलं त्र्याऐंशी याला इथं तर त्र्याऐंशी आणि त्र्याऐंशीच्या जवळ त्र्याऐंशीपेक्षा पाठीमाग असणार आहे उत्तर याचं रीजन काय की आपण इथं थ्री घेतलेलं ॲक्च्युअल पायची व्हॅल्यू किती आहे थ्री पॉईंट वन फोर टू म्हणजे बघा त्र्याऐंशीच्या जवळ पण त्र्याऐंशीपेक्षा पेक्षा कमी अशी व्हॅल्यू ऑप्शनमध्ये कुठली आहे त्र्याऐंशीच्या जवळ पण त्र्याऐंशीपेक्षा पेक्षा कमी असं ऑप्शन बी ओके सेकंड ऑप्शन आलं आन्सर ठीक आहे बघा चांगला क्वेश्चन होता त्यानिमित्तानं आपण कन्सेप्ट पण बऱ्याच डिस्कस केलं ओके okay. ठीक आहे नेक्स्ट बघा पुढचा क्वेश्चन आहे व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ आर टू हॅव पोटेन्शियल ॲट ए इक्वल टू टेन होल्ट ओके म्हणजे आरची व्हॅल्यू काढायची आहे आणि एचं पोटेन्शियल दिलं आहे बघा टेन होल्ट तर बाय नोडल ॲनालिसिस नोडल अनालिसिस बाय नोडल ॲनालिसिस बघा व्ही ए मायनस एलेवन डिवायडेड बाय फायू प्लस व्ही ए बाय आर प्लस व्ही ए बाय फिफ्टी प्लस फिफ्टी म्हणजे हंड्रेड इज इक्वल टू झिरो हे क्वेशन मांडलं आता व्ही एची व्हॅल्यू दिलेली आहे टेन टेन मायनस एलेवन डिवायडेड बाय फायू प्लस व्ही ए ओके व्हॅल्यू दिलेली आहे टेन बाय आर प्लस टेन बाय हंड्रेड इज इक्वल टू झिरो ॲज VA ए इज इक्वल टू टेन गिवन ओके तर बघा मायनस वन बाय 5 प्लस 1 बाय 10 प्लस 10 बाय R इज इक्वल टू 0 तर इथे किती R मायनस वन बाय फायू म्हणजे बघा 2 बाय 10 तर हे R मायनस वन बाय टेन प्लस टेन बाय आर इज इक्वल टू झिरो सो टेन बाय आर इज इक्वल टू वन बाय टेन इम्प्लस आर इज इक्वल टू हंड्रेड ओहम आरची व्हॅल्यू किती मिळाली मला हंड्रेड ओहम हां सोपे सोपे क्वेश्चन आहेत ठीक आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन आहे इक्वेल रेजिस्टन्स बिटवीन पॉईंट ए बी इज ए आणि बीमधला इक्वलंट रेजिस्टन्स शोधायचा हो आपल्याला ओके ए आणि बीमधला इक्वेलंट रेजिस्टन्स तर बघा आपण काय करू पहिला सिम्प्लिफाय कर जाऊया हा सात आणि तीन हा दहा आहे दहा आणि दहा पॅरल असणार इथं ओके तर बघा मी आता असं लिहितो इथं हे ए बी टर्मिनल आहेत ए बी तर इथं दहा ओहम हो आहे हा आणि सात आणि तीन दहा दहा टेन पॅरल टू टेन किती आलं हे फाईव मग इथं मी लिहितो फाय ओहम ओके इथं बघा हा टेन ओहम आहे आता इथं फोर आणि टू सिक्स सिक्स पॅरल टू सिक्स थ्री सिक्स पॅरल टू सिक्स किती आलं थ्री आणि इथं आहे हा थ्री ओहम इथं आहे हा सेवन ओहम ओके तर बघा थ्री आणि सेवन टेन टेन आले इथं टेन पॅरल टू टेन किती आले फाईव्ह म्हणजे बघा सर्किट असं झालं हे ए बी टेन ओ हम त्यानंतर हे सेवन प्लस थ्री टेन टेन पॅरल टू टेन किती आलं फाईव्ह म्हणजे बघा याची व्हॅल्यू मला मिळाली फाईव होम అని ఇంప ఫైవ్ ఓం అంత ఫైవ్ సీరిజ విథ ఫైవ ఫైవ్ ప్లస్ ఫైవ్ టెన్ టెన్ ప్యాల టూ టెన్ల ఆర్క్వెలంట్ ఆర్క్వెలంట్ టెన్ దట్ ఆక్వెలం ఇజ ఇక్వల్ టూ ఫైవ్ ఓఫ్ ఆర్ ఇక్వెలం ఇజ ఇక్వల్ టూ ఫైవ్ హోం ఓకే బాగా చాలా క్వశ్చన్ ఉంటా కా క్వశ్చన్ బాబరూ శాబర కాయ నల్ క్వెస్ హా ఓకే बघा नेक्स्ट क्वेश्चन इन दी फॉलोईंग सर्किट इफ द व्होल्टेज सोर्स डिलिव्हर्स वन थाउजंड फोर हंड्रेड अँड फोर्टी वॅट पॉवर फाईंड दी व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स आर ओके बघा हा पण सोपा क्वेश्चन आहे आता या व्होल्टेज सोर्सची पॉवर दिलेली आहे व्होल्टेज सोर्स किती पॉवर डिलिव्हर करतो वन फोर फोर झिरो वॅट तर बघा आपण ह्याच्यावरून करंट काढू शकतो पी इज इक्वल टू व्ही आय सो आय इज इक्वल टू पी बाय व्ही दॅट इज इक्वल टू वन फोर फोर झिरो डिवायडेड बाय वन ट्वेंटी म्हणजेच बारा तर बारा एम्पियर येणार ठीक आहे बारा एम्पियर म्हणजे बघा आपला जो होल्टेज सोर्स आहे तो करंट किती डिलिवर करतो बारा एम्पियर आता ॲज वी सीन फ्रॉम सोर्स साईड जर मी सोर्स साईडून बघितलं तर मला आर इक्वेलंट काय मिळणार आहे आर इक्वेलंट व्ही बाय आय म्हणजेच काय वन ट्वेंटी बाय ट्वेल्व दॅट इज इक्वल टू टेन ओ होम ओके मला आर इक्वेलंट मिळाला टेन ओ आता बघा माझं निम्म काम झालेलं आहे तर हा टेन ओ होम मिळाला असेल तर मला फक्त या सर्किटचा इक्वेलन्ट रेजिस्टन्स इन टर्म्स ऑफ आर कॅल्क्युलेट करायचा आहे ठीक आहे आता बघा इथं आर आणि आर सिरीजमध्ये आणि इथं आर आणि आर पॅरलमध्ये आर पॅरल टू मन्चेश? आर काय येणार आर बाय टू म्हणजे आर बाय टू आर एंड आर सीरीज मधेज टू आर आर बाय टू पॅरलल विथ टू आर ओके आर इक्विवेलेंट इज इक्वल टू आर बाय टू पैरल टू टू आर आर बाय टू इनटू टू आर डिवाइडेड बाय आर बाय टू प्लस टू आर काड़ा okay. है टू कैंसल, आर इक्वेलंट काढायचं आहे ना काय ओके तर बघा किती येणार टू ल टू कॅन्सल आर स्क्वेअर डिवायडेड बाय फायू आर एक आर कॅन्सल तर आर बाय फायू आणि आपण पाठीमागच बघा आर इक्वेलंटची व्हॅल्यू काढलेली आहे आर इक्वेलंटची व्हॅल्यू काढलेली आहे किती टेन तर आर इज इक्वल टू फिफ्टी ओहो आरची व्हॅल्यू मला मिळाली फिफ्टी ओह फोर ऑप्शन ओके ठीक आहे बघा अशा पद्धतीनं हे क्वेश्चन आहेत सोपे क्वेश्चन आहेत एकदम ठीक आहे ठीक आहे इथं थांबूया आपण आणि याच्या पुढचे क्वेश्चन नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया ओके थँक्यू